पक्ष्यांच्या सुंदर आवाजाने आणि कोवळ्या उन्हाने होणारी सकाळची सुरुवात फक्त आम्हालाच अनुभवायला मिळते. नाही कोणतं ट्रॅफिक आणि नाही कोणती बिल्डिंगची गर्दी, आणि म्हणूनच आम्ही तुमच्यापेक्षा लय भारी. दिवस उजाडल्यानंतर तुमच्या पहिल्या तर आमच्या दुसऱ्या सकाळची सुरुवात होते. पहिल्या सकाळचे अर्धे काम हाक मारते, मग आम्ही ते काम काळजीने करतो, निम्म्या रात्रीही उठून करतो, बेडवर आळसात झोपून राहत नाही, आणि म्हणून आम्ही तुमच्यापेक्षा लय भारी. तुमच्यासारखे व्हॉट्सअप चाळत न बसता आजच्या कामाचे नियोजन करत आम्ही आंघोळीसाठी निघतो. मम्मी टॉवेल दे, अशी हाक आम्ही आईला ऐकूच देत नाही. आसपासची हालचाल बघत आम्ही पाण्याकडे निघतो. पावडर मिसळलेल्या पाण्याचा स्विमिंग टँकही आम्हाला लागत नाही. आम्ही रोज येण्याची सवय झाली आमच्या इथल्या पाण्यालाही. काचेचं बाथरूम नसेल घरी तरीही आम्ही तुमच्यापेक्षा लय भारी. सूर्यदेवाला नमस्कार करून होते आमच्या दिवसाची सुरुवात. हेअरस्टाईलची पद्धत नसतेच आमच्यात. मोठाले आरसे आणि केसाचे जेल नसेलही आमच्यात, पण काळेभोर केस आणि ओरिजिनल फेस कुठं पाहायला मिळणार आहे तुमच्यात, आणि म्हणूनच आम्ही तुमच्यापेक्षा लय भारी. ऑफिसला जायच्या गडबडीत नाही खात आम्ही ओव्हन मधील पाव. आम्हाला तर लागते लाल भुंद चुलीवर तापलेले दूध आणि भाकरी, जे घालेल दुपारपर्यंतच्या भोकेवर घाव. नसेल काचेचा किचन आमच्या घरी तरी पण आम्ही तुमच्यापेक्षा लय भारी. फक्त स्वतःच्या पोटाची खळगी भरून चालत नाही, आम्ही घालतो चारा आमच्या जनावरांनाही. तुमच्या टॉमीच्या बिस्किटापेक्षा आमच्या जनावरांसाठी केलेला चाराच लय भारी. तुम्ही कितीही दाखवा प्रेम तुमच्या टॉमीवर, तरी आमच्या मोत्यासारखं काम करणार नाही, आणि म्हणूनच आम्ही तुमच्यापेक्षा लय भारी. तेवढं झालं की निघतो आम्ही आमच्या कामासाठी. तुमच्याकडे असतेच की ट्रॉफिक, पण आमच्याकडेही कुठे असतात रस्ते धड. पण आम्ही नाही करत तुमच्यासारखी तक्रार आणि बडबड. आमचा प्रवास शांतपणे चालूच, आणि म्हणून आम्ही तुमच्यापेक्षा लय भारी. ऑफिसातल्या कामासारखे नसते आम्हाला टार्गेट, तरीही आम्ही करत नाही कोणतंच काम लेट. आमची सगळीच कामं असतात थेट. खर तर आमच्यासारखं कामच कुणी करत नाही, पण ते मान्य करणे इतकं धाडसही तुमच्याकडे नाही. किती जरी दिसत असले स्पष्ट, तरी तुम्हाला नाही कळणार आमचे कष्ट. कसंही असलं तरी आमची इतकी ताकद तुमच्याकडे नाही, आणि म्हणूनच आम्ही तुमच्यापेक्षा लय भारी. भूक लागताच घेतो आम्ही जेवणाचा ब्रेक. तुमच्या एसी कॅन्टीन पेक्षा भले मोठे झाडाखालचे कॅन्टीनच आमचे ग्रेट. नसेल भली मोठी मेनू कार्डवरील लिस्ट, पण आमची चटणी भाकरीच त्यापेक्षा बेस्ट. निवांत जेवतो आम्ही, घड्याळाकडे बघता बघता उठून जात नाही, आणि म्हणून आम्ही तुमच्यापेक्षा लय भारी. मर्जीप्रमाणे कधीही करू शकतो आराम, आणि तुम्ही ठरवलं तर तुम्हाला कामावरून मिळेल राम राम. आमच्या जागण्यात एक वेगळा स्वॅग आहे. मनाला आलं उचलला मित्रांचा खाऊ आणि निघालो घराकडं. आम्हाला मुलगी न देणाऱ्याला काय माहिती अजून कोणतं पाहिजे सुख. मी एक शेतकरी.